ऑलमोस्ट सगळे हँग आउट प्लेसेस असेच वीरान आहेत. हंगा सगळे घरी बसून अभ्यास करतायत, तुम्ही पण करताय ना. तुषार आणि नरेश हे दोन कम्प्युटर इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स ही घरी बसून अभ्यास करतायत, पण त्यांची परीक्षेची तयारी फक्त स्वतःपुरती मर्यादित नाही. कॉफीचं ऍडिक्शन आणि परीक्षेचं वाढतं टेन्शन, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र. 21 वर्षाच्या तुषार आणि नरेशचं हे कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष आहे, म्हणूनच परीक्षेपूर्वीची भीती त्यांना चांगलीच माहिती आहे. ऍक्च्युली कसे हम एग्जाम के पहले फ्रेंड्स को पूछते हैं कि क्या इम्पोर्टेंट क्वेश्चन है, कौन से चैप्टर से चालू करूँ, अच्छा तू ये चैप्टर पहले कर और तेरा हो गया फिर मेरे को बता कि ये मैं कैसे करूँ, क्या क्या इसमें करूँ, तूने ये पढ़ा क्या, ये इम्पोर्टेंट है क्या, वो इम्पोर्टेंट है. हम लोग को हमेशा ऐसे होता है कि अभी ये मेरे को सब रेडीमेड मिलता था तो मुझे इतना मेहनत करने की जरूरत नहीं पड़ती थी. आपणच सगळ्या भावी कम्प्युटर इंजिनियर्स साठी ही मेहनत करायची असं त्यांनी ठरवलं. बिकॉज हम लोग खुद ये तकलीफ से गुजरे है, इसलिए हम लोग कुछ स्टूडेंट्स के लिए करना चाहते हैं. आणि या चाहमधून सुरू झालं स्टूडेंट पब्लिकेशनचं क्वेश्चन पेपर हँडबुक. दिस इज फॉर द स्टूडेंट्स एंड इट इज बाय द स्टूडेंट्स, तो इसलिए हम लोग ने स्टूडेंट्स पब्लिकेशन इस पे नाम रखा है. प्रत्येक धड्याचे परीक्षेत आलेले प्रश्न त्यांनी एकत्र केले. क्वेश्चन पेपर जेरोक्स मारना और उसका खुद का एनालिसिस करना हमेशा फिर वो टाइम कंज्यूमिंग हो जाता, तो ये बुक की वैल्यू इसके एनालिसिस में ही है. दिस एनालिसिस इस बुक का यूएसपी है. पण आता तुषार आणि नरेश शोधतायत जाहिराती हे स्टुडंट पब्लिकेशन खिशाला परवडेबल करण्यासाठी. सतत अभ्यास करून करून थकलाय वाटते. तुम्ही पण सतत अभ्यास करून करून थकला असेल आणि तुम्हाला झोप येत नसेल तर काही रिलॅक्सेशन टेक्निक्स आम्ही तुम्हाला सांगतो यूट्यूब डाउनलोड मध्ये. मायक्रो इकॉनॉमिक्स इज द शिट यार, जाम पकली आहे मी अभ्यास करून. मला या सगळ्यात ना एक ब्रेक हवा आहे. माझ्याकडे याच्यावरचा एक जालिम उपाय आहे, कम्प्युटर गेमिंग. मला एक कूल वेबसाईट मिळाली studentbeans.com नावाची. त्याच्यावर अनेक गेम्स आहेत, 30 Days in Hell, त्याच्यानंतर फ्रॉगर, पण सगळ्यात फनीएस्ट गेम आहे तो म्हणजे मॉन्स्टर. इथे एक मॉन्स्टर आहे जो आपल्या बॉसने फेकलेले बायोडेटा गोळा करत असतो. आपल्याला त्या कामी त्याची मदत करायची आणि त्याबद्दल आपल्याला मिळणार काही बोनस पॉईंट. सगळ्यात शेवटी आपण गोळा केलेले सगळे सेवी बॉसला सबमिट करायचे. आहे की नाही जरा कॉमेडी गेम? addictinggames.com ही आणखीन एक इंटरेस्टिंग साईट आहे. इथे तर गेम्सची खाण आहे. मला आवडलेला गेम म्हणजे मंकी गो हॅपी. आकडे जे खूप सॅड आहे आणि आपण हे गेम्स खेळून त्याला खुश करायचं असतं. आणि सगळ्यात गंमत म्हणजे जेव्हा आपण गेम जिंकतो ना तेव्हा हे माकड खूप खुश होऊन हसतं आणि आपली शेफ्टी हलवतं. शची शिट आई आली वाटतं, पण प्लीज हा 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ हे गेम्स खेळू नका, परत अभ्यासाला लागा. विचार करायला काय सिगरेटची गरज नसते. असे शेकडोनी रिझन्स आहेत जे मी तुम्हाला देऊ शकते जेणेकरून तुम्ही तुमचे सिगरेट सोडू शकाल. आत्तापुरती एक रिझन आहे, हल्लीच झालेली टोबॅको ऑर हेल्थ नावाची एक कॉन्फरन्स. धमाल, मजा, मस्ती, पण कधी कधी ही धमाल एका जेन्युइन ध्येयासाठी असू शकते. नुकतीच मुंबईत 14th World Conference फॉर टोबॅको ऑर हेल्थ झाली. अजेंडा होता तंबाखूचा विरोध. वेगवेगळ्या देशांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरुद्ध काय मोहीम आहे, त्यांच्याकडे काय प्रकारे म्हणजे त्याचा ॲक्शन घेतली जाते, कुठल्या कुठल्या नवीन मोहिमा राबवल्या आहेत, त्या सगळी माहिती मला इथे भेटली. हे संमेलन हटके होतं. डान्स आणि मस्तीच्या माध्यमानं 200 delegates एकमेकांशी जोडले गेले. त्याचबरोबर सिगरेट या व्यसनाबद्दल मतही मांडली गेली. समजा आपला क्रिकेटर आहे किंवा आपला फिल्म स्टार आहे, तो जर स्मोकिंग करतोय तर मी का नाही करू शकत. इथून आपली सुरुवात होते. मला वाटते की सर्वात पहिल्यांदा आपण या लोकांना अवॉइड केलं पाहिजे. मग तुम्ही पण सिगरेटला नो म्हणून लाईफला हो म्हणणार का? सगळी व्यसन सोडा,
आणि स्वतःच आत्मविश्वास वाढवा. म्हणजेच सिगरेट ओढू नका.